शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज कृषक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीनं अद्रक आणि हळद याचं खत व्यवस्थापनावरती या ठिकाणी ठेवलेल्या या वेबिनारमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं इस्रायल केमिकल्स लिमिटेड त्याचबरोबर कृषक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक चांगली महत्त्वाची बातमी अशी की पाऊस चांगला झालेला आहे, हळद आणि अद्रकाची उगवण ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपली झालेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये एकंदरीत जे करावयाचं खत व्यवस्थापन आहे ते खत व्यवस्थापन करत असताना आपण नेमक्या पद्धतीनं कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या दृष्टीने आपण आजच्या या वेबिनारमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहिती देणार आहोत। सर्वात शेवटी जी प्रश्न उत्तरं घेतली जातील त्या प्रश्न उत्तरांमध्ये आपण आपले प्रश्न आत्तापासूनच कमेंट बॉक्समध्ये आपला कमेंट टाकून आपले प्रश्न विचारू शकता। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करेन। परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती इस्रायल केमिकल्स लिमिटेड त्याचबरोबर कृषक ॲप यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या आजच्या या सादरीकरणाला या ठिकाणी सुरुवात करतो। राहुल दिसत आहे स्क्रीन? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे अद्रक आणि हळद ही जी दोन कंदवर्गीय पिकं आहेत या कंदवर्गीय पिकांची आपल्याला नेमकेपणाने नत्रस, पूरत, पालाश त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यांची आवश्यकता या दृष्टीनं माहिती असणं आवश्यक आहे आणि जे काही शिफारस आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्याचबरोबर जे आले आणि अद्रकाचं जे आपलं संशोधन केंद्र आहे त्यांनी केलेल्या ज्या शिफारशी आहेत नत्रस, पूरत, पालाशच्या त्या शिफारशी सर्वप्रथम मी आपल्या समोर ठेवत आहे। अद्रकामध्ये जर का आपण जमिनीमधून खतांचं व्यवस्थापन करत असाल तर त्या ठिकाणी सुरुवातीला लागवडीच्या वेळेस 125 किलो स्फुरद आणि 125 किलो पोटॅश अशी लागवडीच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे। 45 दिवसच्या नंतर लागवडीच्या आपल्याला सर्वसाधारणपणे 125 किलो नत्र असा दुसरा हप्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि 105 दिवसानंतर लागवडीनंतर आपल्याला परत 125 किलो नत्र हा हप्ता आपल्याला द्यावायचा। असं एकंदरीत पूर्ण अद्रकाच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 250 किलो नत्र, 125 किलो स्फुरद आणि 125 किलो पोटॅश अशी या अन्नद्रव्यांची गरज ही प्रामुख्यानं आपल्याला अद्रकामध्ये दिसून येते आणि तीच जर गरज आपण हळदीमध्ये बघितली तर हळदीमध्ये थोडंसं आपल्याला याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि सर्वसाधारणपणे लागवडीच्या वेळेस 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पोटॅश प्रति हेक्टरी आपल्याला शिफारस करण्यात आलेली आहे आणि 45व्या दिवशी 100 किलो नत्र हा त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि 105व्या दिवशी 100 किलो नत्राचा वापर हा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। असं एकंदरीत अन्नद्रव्यांचं व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर बघितलं तर 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद, 100 किलो पोटॅश आणि 20 किलो फेरस या अन्नद्रव्याची शिफारस ही आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। एकंदरीत हळद आणि अद्रकीची जर तुलना केली तर सर्वसाधारणपणे आपल्याला 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पोटॅश हा अद्रकामध्ये हळदीपेक्षा जास्तीचा आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर जे काही फर्टिगेशनच्या माध्यमातून खतांचं व्यवस्थापन आपल्याला करावयाचं आहे ते खतांचं व्यवस्थापन करत असताना आपल्या ज्या 4 अवस्था आहेत कंदवर्गीय पिकांच्या त्या 4 अवस्था आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि सुरुवातीला ज्याला आपण म्हणतो लागवडीपासून ते उगवण होण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो सर्वसाधारणपणे 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी। या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 9 किलो नत्र, 11.25 किलो स्फुरद आणि 5.63 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि यामध्ये सर्वात महत्वाचा घटक ज्याला आपल्याला म्हणता येईल
तो म्हणजे 11.25 किलो स्पोर, जो की सुरुवातीला जी मुळांची वाढ आहे ती वाढ करण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मदतीला येतो आणि अन्नद्रव्यांची उचल किंवा जी लागू उगवण जी आहे ती योग्य प्रकारे होण्यामध्ये त्या ठिकाणी स्फुरदाचं महत्व हे जास्तीच आहे. त्यानंतर कायिक वाढीच्या कालावधीमध्ये जर का आपण बघितलं तर 45 किलो नत्र 16 पॉईंट जवळपास 17 किलो स्फुरद आणि 11 किलो जवळपास पोटॅश असे या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. या कालावधीमध्ये नत्राची गरज ही अत्यंत महत्वाची 5 आठवडे ते 14 आठवडे या कालावधीमध्ये आपल्याला नत्राची काळजी घेतली पाहिजे आणि सोबत मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची आवश्यकता या कालावधीमध्ये अत्यंत महत्वाची असते, ती सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर जेव्हा कंद वाढ ज्याला आपण म्हणतो या कंद वाढीचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 15 आठवड्यापासून ते 26 आठवड्यापर्यंतचा कालावधी हा कंद वाढीचा कालावधी आपण असं म्हणतो आणि या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 22 किलो नत्र 17 किलो स्फुरद आणि 17 किलो पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज असते आणि यामध्ये स्फुरद आणि पोटॅश हा जवळपास सम प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विभागून देता येणं आवश्यक असतं आणि या तुलनेत जर का नत्राची उपलब्धता जास्त असेल तर नत्र सुद्धा या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कमी करणं आवश्यक असतं. यानंतर ज्याला आपल्याला म्हणता येईल की कंदांची मॅच्युरिटी किंवा कंदाच्या पोषण अवस्था ज्याला आपल्याला म्हणता येईल तो सर्वसाधारणपणे 5 आठवड्याचा कालावधी 27 ते 32 आठवड्याच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला जवळपास 14 किलो नत्र 11 ते 12 किलो स्फुरद आणि 22 ते 23 किलो पोटॅश या प्रमाणामध्ये आपल्याला देणं आवश्यक असतं आणि या कालावधीमध्ये पोटॅश हे अन्नद्रव्य जास्त महत्वाचं, कारण कंदाची परिपक्वता, कंदामधील पाण्याचं प्रमाण, कंदकूज होणार नाही, त्याचबरोबर कंदाची गुणवत्ता ही योग्य प्रकारे मिळण्यासाठी या कालावधीमध्ये पोटॅश हा महत्वाचा. असं एकंदरीत जर आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून जर विचारात घेतलं तर सर्वसाधारणपणे 90 किलो नत्र 57 किलो स्फुरद आणि 57 किलो पोटॅश अशा या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे फर्टिगेशनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तेच जर आपण हळदीमध्ये बघितलं तर हळदीमध्ये सुद्धा जवळपास त्याच प्रमाणामध्ये आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या कायिक वाढी म्हणजे लागवडीपासून ते उगवणीच्या कालावधीमध्ये 15 किलो नत्र 15 किलो स्फुरद आणि 7.5 किलो पोटॅश हा आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. नत्र स्फुरद हा सम प्रमाणामध्ये आणि पोटॅश थोडासा कमी प्रमाणामध्ये यावेळेस आवश्यक असतो. कायिक वाढीच्या कालावधी म्हणजे 5 ते 14 आठवड्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 75 किलो नत्र 22 किलो स्फुरद आणि 15 किलो पोटॅश याची आपल्याला आवश्यकता असते, जेणेकरून कायिक वाढ आपल्याला योग्य प्रकारे मिळणे. आणि त्यानंतर कंद वाढीच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 37 किलो नत्र 37 किलो स्फुरद आणि सर्वसाधारणपणे 22.5 किलो पोटॅश ह्या कंद वाढीच्या कालावधीमध्ये अद्रक आणि याच्यामधला जो फरक आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की जवळपास सम प्रमाणामध्ये नत्र आणि स्फुरदाची गरज या कालावधीमध्ये आपल्याला असते आणि या कालावधीमध्ये सुद्धा पोटॅशची गरज ही सुद्धा आवश्यक आहे. तसंच कंद निर्मिती किंवा कंद पोषण या अवस्थेमध्ये परत आपल्याला नत्र जवळपास 22 किलो 15 किलो स्फुरद आणि 30 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतो. त्यामुळं या कालावधीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला पोटॅशची गरज ही जास्तीची असल्याचं आढळून येतं. त्यामुळं अशा प्रकारे आपल्याला फर्टिगेशनच्या माध्यमातून खतांचं व्यवस्थापन करत असताना या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणं आवश्यक असतं हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आता या सर्व बाबी आवश्यकतेच्या दृष्टीनं आणि मग या दृष्टिकोनातून जर आपण खत व्यवस्थापन करायचं म्हणलं तर खत व्यवस्थापन करत असताना ज्या प्रामुख्यानं महत्वाच्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबींसाठी ज्याला आपल्याला म्हणता येईल की दुय्यमान हे झालं नत्र स्फुरद पालाशच्या बाबतीत सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं, पण दुय्यम अन्नद्रव्यांच्या बाबतीत कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक ही तीनही अन्नद्रव्य अत्यंत महत्वाचे आणि त्यामध्ये ही तीनही अन्नद्रव्यांसोबत पोटॅशची उपलब्धता करून देणारं जे इस्रायल केमिकल्स लिमिटेडचं खत आहे ते म्हणजे पॉलिसल्फेट
फोर इन वन फर्टिलायझर म्हणतो. या खतामध्ये सर्वात जास्त गंधक म्हणजेच 18.5% या प्रमाणामध्ये गंधकाची उपलब्धता करून दिलेली आहे. त्या खालोखाल कॅल्शियम 16.5% आणि नंतर मॅग्नेशियम 5.5% आणि पोटॅश जो आहे तो 13.5%. म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश म्हणजे तीनही दुय्यम मूलद्रव्य आणि प्रमुख मूलद्रव्यांपैकी पोटॅश अशी चार अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारं खत म्हणजेच पॉलिसल्फेट असं आपल्याला म्हणता येईल. पॉलिसल्फेट हे जे इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माइन्स आहेत त्या बॉल्बी माइन्समध्ये ज्या गंधकयुक्त खनिजाच्या माइन्स आहेत त्या गंधकयुक्त खनिजाच्या माइन्समधून या खताची निर्मिती ही प्रामुख्यानं डायरेक्ट त्या खता म्हणजे त्या गंधकयुक्त खनिजाला बारीक केलं जातं, चुरा केला जातो, भुगा केला जातो, चाळणी करून या खताची उपलब्धता ही सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी करून दिली जाते. यावरनं एक बाब निश्चित लक्षात आली असेल ती म्हणजे या खताला सर्वार्थानं नैसर्गिक खत म्हणून संबोधलं गेलेलं आहे. कारण या खताची निर्मिती करत असताना कसल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया कुठल्याही कारखान्यामध्ये केली जात नाही, त्यामुळं या खताला नैसर्गिक खत किंवा सेंद्रिय खत म्हणलं गेलेलं आहे. सेंद्रिय खत का? तर जेवढी काही पाश्चात्य राष्ट्र आहेत, अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन, इंग्लंड, जर्मनी, इटली यासारख्या सर्वच देशांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये उमरी, FIBL, इन्फोएक्स, जेन आणि OFND सारख्या यंत्रणांनी सुद्धा या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. सर्वात आधी या खतामध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे गंधक हे 16.5% आहे आणि हा गंधक प्रामुख्यानं आपल्याला अद्रकाच्या वाढीमध्ये जे प्रकाश संश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणारा घटक असं आपण म्हणतो तो म्हणजे गंधक. त्याचबरोबर हरित द्रव्य निर्मितीमध्ये मदत करणारा घटक म्हणजेच गंधक. त्याचबरोबर जे आपल्याला सर्वात महत्वाचं अद्रकाची जी दर्जा आहे त्याचबरोबर अद्रकाची जी गुणवत्ता आहे ती जर आपल्याला योग्य प्रकारे मिळवायचं असेल किंवा सुंठेचं प्रमाण अद्रकामधलं जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी या गंधकाची आवश्यकता आपल्याला भासते. त्याचबरोबर हळदीमध्ये सुद्धा जे क्युमिन घटक आहे त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी या गंधकाची गरज ही आपल्याला त्या ठिकाणी असते आणि म्हणून हा गंधक हा प्रामुख्यानं त्या ठिकाणी आवश्यक असणारा घटक. त्याचबरोबर कंदवर्गीय पिकांमध्ये जे बुरशीजन्य रोग आढळून येतात त्या रोगांची प्रतिकार शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर त्या ठिकाणी गंधक हे अन्नद्रव्य अत्यंत महत्वाचं ठरतं. त्याचबरोबर गंधकाच्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला आकार असेल किंवा वजन असेल किंवा एकंदरीत त्यामधला गुणवत्तेचं प्रमाण असेल ते वाढवण्यासाठी गंधक हा अत्यंत आवश्यकता असल्यामुळं त्या ठिकाणी गंधकाचा वापर हा आपण करणं आवश्यक आहे. गंधक हा हळद आणि अद्रक या दोनही पिकांमध्ये अत्यंत महत्वाचं अन्नद्रव्य असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर या गंधकाचा उपयोग जे साठवण क्षमता आहे ती साठवण क्षमता ठेवून जास्त वाढवण्याच्या दृष्टीनं त्याचबरोबर साठवणीच्या कालावधीमध्ये कसल्याही प्रकारे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रामुख्याने या गंधकाचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी आहेत या महाराष्ट्रातल्या जमिनी या चुनखडीयुक्त जमिनी आहेत असं आपण म्हणतो. त्याचबरोबर याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे असं आपण म्हणतो. त्याचबरोबर या अशा आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनी ज्या प्रामुख्यानं अग्निजन्य खडकापासून बनलेल्या आहेत त्या जमिनीमध्ये प्रामुख्यानं कॅल्शियमची उपलब्धता हा अडचणीचा विषय आपल्यासाठी झालेला आहे. आणि मग जी काही कंदवर्गीय पिकं आहेत त्या कंदवर्गीय पिकांना जर का कॅल्शियमची उपलब्धता नाही झाली तर आपल्याला एकंदरीत जमिनीमध्ये मुळांची वाढ असेल किंवा कंदांची वाढ असेल किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की पानांची वाढ किंवा ज्याला शेंडा वाढ ज्याला म्हणता येईल ती योग्य प्रकारे होत नाही आणि कॅल्शियमची उपलब्धता हा आपल्याकडे एक अडचणीचा विषय आहे. आणि कॅल्शियमची उपलब्धता करण्यासाठी ज्या ज्या खतांमध्ये आपल्या ज्याला म्हणता येईल चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आणि जास्तीचा सामू असणाऱ्या
जमिनीमध्ये कॅल्शियम जो स्फुरदासोबत सुसंगत असणारा कॅल्शियम असणं आवश्यक असतं. अशा खतांचा वापर आपण प्रामुख्याने करणं आवश्यक आहे आणि या पॉलिसल्फेट या खतामधला कॅल्शियम हा आपल्याला स्फुरदासोबत सुसंगत असल्यामुळं कॅल्शियम फॉस्फेट तयार न होता त्या ठिकाणी कॅल्शियमची उपलब्धता करून दिली जाते आणि म्हणून हा कॅल्शियम जो आहे तो 16.5% या प्रमाणामध्ये आपण या पॉलिसल्फेट या खतामध्ये दिलेला आहे. आपण बघितलं असेल की वाढणारा शेंडा जो आहे किंवा नवीन येणारं जे पान आहे ते जर का सुरळी होऊन आलं तर त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता आहे असं आपण समजावं आणि ही कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी या खताचा वापर हा आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की हळद आणि अद्रकाचं उत्पादन अद्रकामध्ये जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त पानांची संख्या आणि हळदीचा जर विचार केला तर प्रत्येक महिन्याला सर्वसाधारणपणे एक पान जर आपल्याला बाहेर काढायचं असेल आणि सुरुवातीची 2 ते 3 पानं जर आपण गृहीत धरली तर सर्वसाधारणपणे पानांची निर्मिती आणि फुटव्यांची संख्या ज्याला आपल्याला म्हणता येईल अद्रकामध्ये यावरती सर्व काही अवलंबून असतं आणि हे जर का आपण योग्य प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा हे जर आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळवलं तर प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग आपल्याला कायम राखता येतो आणि हा वेग कायम राखला की जमिनीमधून अन्नद्रव्यांची उचल जी आहे ती योग्य प्रकारे केली जाते आणि जमिनीमधून अन्नद्रव्यांची उचल योग्य प्रकारे झाली की त्या ठिकाणी कंदांचं पोषण त्याचबरोबर फुटव्यांचं पोषण किंवा पानांची संख्या किंवा पानांची जाडी किंवा पानांची लांबी किंवा पानांची रुंदी ही आपल्याला योग्य प्रकारे मिळते आणि म्हणून मॅग्नेशियम हा या ठिकाणी केंद्रस्थानी आपल्याला म्हणता येईल आणि मॅग्नेशियममुळे आपल्याला अद्रकाची आणि हळदीची पानं जी आहे त्यांचा आकार असेल त्यांची जाडी असेल त्यांची लांबी असेल त्याबरोबर ही वाढवण्यामध्ये आणि सोबत प्रकाश संश्लेषणाचा हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग आपल्याला वाढवता येईल आणि हा वेग वाढला की आपल्याला साहजिकच त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त होईल आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त झाली की उत्पादन किंवा उत्पादनाची गुणवत्ता जी आहे ती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल. म्हणून मॅग्नेशियम हा आपण या पॉलिसल्फेट खतामध्ये 5.5% या प्रमाणामध्ये दिलेला आहे जो की कॅल्शियम आणि स्फुरदासोबत आपल्याला कम्पॅटिबल असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या कॅल्शियमचा वापर केल्यानंतर आपल्याला पानं हिरवीगार ठेवणं आणि पानांची लांबी रुंदी जाडी योग्य प्रकारे मिळवण्यासाठी याचा प्रामुख्याने त्या ठिकाणी उपयोग होतो. यानंतरचं जे महत्वाचं अन्नद्रव्य जे पॉलिसल्फेट या खतामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे ते म्हणजे पोटॅश आणि पोटॅश या अन्नद्रव्याची उपलब्धता 13.5% या प्रमाणामध्ये आपण या खतामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जमिनीमधून जेवढे काही पिकं वाढली जातात किंवा घेतली जातात त्याच्यामध्ये त्यातल्या कंदवर्गीय पिकांमध्ये जर का कंदाच्या आतमध्ये पाण्याचं वहन किंवा पाण्याचं नियमन याचं नियंत्रण योग्य प्रकारे नाही झालं तर त्या ठिकाणी आपल्याला कंदकूज असेल किंवा बुरशीजन्य रोग असतील याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आणि याची रोकथाम जर करायची असेल तर ते पोटॅशच्या वरती अवलंबून असतं आणि पोटॅश हा प्रामुख्यानं जी कीड आणि रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये आपल्याला मदत करतो. त्याचबरोबर जे आपल्याला दिसत असेल की हळदीमध्ये आणि अद्रकामध्ये पानांच्या कडा त्या ठिकाणी करपलेल्या दिसून येतात अशा प्रकारच्या पानांच्या कडा करपल्या की त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाचा वेग मंदावतो आणि हा वेग मंदावणं आपल्याला परवडणारं नसतं आणि म्हणून पोटॅश या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की नत्रापेक्षा जास्त काळजी ही कंदवर्गीय पिकामध्ये आपण पोटॅश या अन्नद्रव्याची घेतली तर मला वाटतंय अतिशय चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन हे आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल आणि तो पोटॅश या खतामध्ये आपण 13.5% या प्रमाणामध्ये दिलेला आहे. असं हे पॉलिसल्फेट हे एकमेवाद्वितीय खत ज्याच्यामध्ये गंध कॅल्शियम मॅग्नेशियम हे तीनही दुय्यम मूलद्रव्य आणि पोटॅश हे प्रमुख मूलद्रव्य जे की सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. हे खत जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो आणि हे खत ज्यावेळेस पाणी आणि मातीच्या संपर्कामध्ये येतं त्यावेळेस यामधले चारही घटक अद्रक आणि हळद वाढीच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये या चारही अन्नद्रव्यांची आवश्यकता ज्या ज्या वेळेस असते त्या त्या वेळेस या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारी वैशिष्ट्यपूर्ण खत असं आपल्याला या पॉलिसल्फेट या खताला म्हणता येईल.
त्याचबरोबर या खताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय की या खताचा सामू हा उदासीन असल्यामुळे म्हणजे 6 ते 7 यामध्ये या खताचा सामू असल्यामुळे आपल्याला सर्वसाधारणपणे या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता इतर कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत स्पर्धा न करता त्या ठिकाणी करून देण्याच्या दृष्टीनं त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यांसोबतची सुसंगतपणा ज्याला आपल्याला म्हणता येईल तो या खतामधल्या असणाऱ्या अन्नद्रव्यांचा असल्यामुळं या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे त्या ठिकाणी होताना दिसून येते आणि याचा क्षारता निर्देशांक या खताचा अत्यंत कमी असल्यामुळं आपली जमीन क्षारपड होण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये अडचण निर्माण होण्याच्या दृष्टीनं या खताला खताची कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण होत नाही आणि म्हणून या खताला आपण एकमेवा द्वितीय खत असं म्हणतो आणि हे खत लागवडीच्या वेळेस जर का आपण द्यायचं असेल तर त्यावेळेस 75 किलो प्रति एकरी या प्रमाणे द्यावा आणि त्यानंतर 40 ते 45 दिवसानं म्हणजे संपूर्ण उगवण झाल्याच्या नंतर परत या खताचा 75 किलो प्रति एकरी या प्रमाणे त्या ठिकाणी डोस देणं आवश्यक आहे. असं 150 किलो प्रति एकरी या खताचा जर डोस आपण दिला तर त्या ठिकाणी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या अन्नद्रव्यांची गरज ही 100% त्या ठिकाणी भागली जाते आणि सोबत आपल्याला पोटॅश हा सुद्धा या खतामधून उपलब्ध होतो आणि ही चारही अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध होत असल्यामुळं आपल्या जमिनीला कसल्याही प्रकारची इजा किंवा त्या ठिकाणी त्याचे परिणाम वाईट होत नाही. त्याचबरोबर पिकांच्या दृष्टीने जर आपण विचारात घेतलं तर गुणवत्ता किंवा एकंदरीत वाढ किंवा उत्पादन क्षमता किंवा उत्पादकता वाढवण्यामध्ये पॉलिसल्फेट हे खत आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी मदतीला येतं, त्यामुळे याला 4-in-1 फर्टिलायझर असं म्हणलेलं आहे. आता फवारणीच्या खतांच्या बद्दल आणि फवारणीच्या खतांचा वापर करण्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं अद्रक आणि हळदीचं उत्पादन वाढवण्यामध्ये फवारणीची खतं मदतीची ठरू शकतात. सर्वसाधारणपणे जे काही जागतिक पातळीवरती संशोधन करण्यात आलेलं आहे त्या संशोधनाअंती असं दिसून आलेलं आहे की सर्वसाधारणपणे 12 ते 25% उत्पादनामध्ये वाढ ही फवारणीच्या खतांच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो जर का आपण योग्य वेळी योग्य फवारणीच्या खतांचा वापर केला तर. आता फवारणीच्या खतांचा वापर करत असताना प्रामुख्याने कधी या फवारणीच्या खतांचा वापर केला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस जमिनीमध्ये जास्तीचं पाणी साचून राहिलेलं आहे, पाऊस जास्तीचा झालेला आहे, मुळांद्वारे जमिनीमधून जे काही खतं टाकलेली आहेत त्या खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही अशा वेळेस आपण फवारणीच्या खतांचा अवलंब त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याचबरोबर जर का आपल्याला कुठल्या अन्नद्रव्यांच्या कमतरता पानांवरती दिसून येत असतील तर त्या ठिकाणी आपण फवारणीच्या खतांचा अवलंब त्या अन्नद्रव्यांच्या कमतरता दूर करण्यासाठी केले पाहिजे. त्याचबरोबर आपलं पीक हे रोग आणि किडींसाठी प्रतिकारक्षम वाढ झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या फवारणीच्या खतांचा विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे की मुळांची वाढ ही योग्य प्रकारे झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने या फवारणीच्या खतांचा अवलंब करणं आणि त्याचबरोबर जी रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा कीड प्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी या फवारणीच्या खतांचा वापर जर आपण केला तर सर्वसाधारणपणे 12% कमीत कमी आणि जास्तीत जास्त 25% आपल्याला उत्पादन वाढ ही होताना दिसून येते. आज तागायत मार्केटमध्ये जी काही 25 किलोच्या पॅकिंगमध्ये येणारी खतं असतील मग त्यामध्ये 12/61/0/0/32/13/0/45/0/50 अशा प्रकारच्या सर्वच खतांची 1 किलोच्या पॅकिंगमध्ये जी उपलब्धता व्हायची ती खतं आपण फवारणीसाठी वापरायचो. पण फवारणीसाठी वेगळी खतं अशी काही कुठल्या कंपनीनं आज ताग्यात उपलब्ध करून दिली नव्हती पण इस्रायल केमिकल्स लिमिटेडने बेन गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून फवारणीची वेगळी खतं या ठिकाणी आपल्याला निर्माण करून दिली आणि त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे फर्टिवांट. आणि हे फर्टिवांट जे क्रांतिकारी तंत्रज्ञान फवारणीच्या खतांचं इस्रायल केमिकल्स लिमिटेडने आपल्या भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामागे येण्यामागचं कारण काय तर जेव्हा आपण प्रचलित खतांची फवारणी करायचो म्हणजे मग 12/61/0/0/32 किंवा 13/0/45 या प्रचलित खतांची फवारणी केल्याच्या नंतर पानांवरती अतिशय मोठ्या मोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब हे त्या ठिकाणी पसरलेले आपल्याला दिसून यायचे आणि हे थेंब पसरल्याच्या नंतर थोड्यानंतर हे थेंब पानांवरनं गळून पडायचे आणि त्यासोबत अन्नद्रव्यांचा सुद्धा त्या ठिकाणी ऱ्हास व्हायचा आणि मग अन्नद्रव्यांची उपलब्धता ही फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणामध्ये होत होती. ही गरज लक्षात घेऊन इस्रायल केमिकल्स लिमिटेडनी
फवारणीच्या खतांची निर्मिती करत असताना तीन गोष्टींची काळजी घेतली. ती म्हणजे काय की फवारणी करत असताना फवारणी केल्याच्या नंतर संपूर्ण पानावरती अतिशय छोट्या छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब हे तयार झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त सरफेस एरिया जो आहे पानांचा तो कव्हर झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला खतांमध्ये स्प्रेडर टाकणं आवश्यक आहे. म्हणून मग या फवारणीच्या खतांमध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेडनं स्प्रेडर टाकला. त्याचबरोबर हे पाण्याचे थेंब खाली गळून पडू नयेत, ते पानांवरती चिटकून राहावे यासाठी इस्रायल केमिकल्स लिमिटेडने या खतामध्ये स्टिकरचा पण वापर केला. आणि सोबत जी पानांमध्ये आर्द्रता असते किंवा पानांची जी पर्णरंध्र आहेत ती जास्तीत जास्त कालावधीसाठी उघडी राहण्यासाठी आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्यांचं शोषण हे पर्णरंध्राद्वारे त्या ठिकाणी करून घेण्यासाठी आपल्याला आर्द्रता पानांची टिकून ठेवणं आवश्यक असतं. आणि ती आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी खतांमध्ये ह्युमेक्टंट टाकणं गरजेचं आहे हे लक्षात आल्याच्या नंतर या खतांमध्ये ह्युमेक्टंट ही टाकण्यात आलं. मग या तिन्हींचा एकत्रित परिणाम जर आपण बघितला तो म्हणजे स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट. या तिन्हीच्या एकत्रित परिणामामुळं आपल्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता, स्प्रेडरमुळे संपूर्ण पानावरती जे द्रावण आहे ते योग्य प्रकारे पसरलं जातं, त्याचबरोबर स्टिकरमुळे हे पाण्याचे थेंब त्या ठिकाणी चिकटून राहतात आणि ह्युमेक्टंटमुळे या पानांच्या थेंब पाण्याच्या थेंबांमधील असलेले अन्नद्रव्य जे आहेत ते अतिशय सहजपणे त्या ठिकाणी उपलब्ध होतात. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तर आपण हे प्रत्यक्ष करून बघू शकता. जर का आपण फक्त पाणी घेतलं आणि त्या पाण्याची फवारणी हळदीवरती किंवा अद्रकावरती आपण केली तर केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तो प्रत्येक पाण्याचा जो थेंब आहे फवारणी केलेला तो सर्वसाधारणपणे 47 ते 75 अंशाचा पानाचा पृष्ठभाग हा त्या ठिकाणी आपल्याला व्यापताना दिसून येतं. आणि तेच जर का आपण आपली जी प्रचलित खतं आहेत 052 34 12 61 यासारखी या खतांचा वापर आपण 10% द्रावण जर त्या ठिकाणी फवारणी केलं तर 57 ते 90 अंशाचा पानाचा पृष्ठभाग हा तोच पाण्याचा थेंब त्या ठिकाणी आपल्याला व्यापताना दिसून येईल. आणि या उलट जर का आपण इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या ॲडज्युवंट तंत्रज्ञानावरती आधारित खतांपैकी कुठल्याही एखाद्या खताची फवारणी केली आणि त्याचं 10% द्रावण जर आपण फवारणीसाठी करून फवारणी केली तर तोच पाण्याचा थेंब हा त्या ठिकाणी आपल्याला 130 ते 132 अंशाचा पानाचा पृष्ठभाग त्या ठिकाणी आपल्याला व्यापताना दिसून येतं. असं ही जास्तीत जास्त पानाचा पृष्ठभाग व्यापणारी ही खतं आणि या खतांमध्ये 4 ग्रेड इस्रायल केमिकल्स लिमिटेडने आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये स्टार्टर हे कायिक वाढीसाठी म्हणजे सुरुवातीची कायिक वाढ योग्य प्रकारे करण्यासाठी ज्याला आपल्याला म्हणता येईल, ज्याच्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुर, 24% पोटॅश, सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि या सोबत स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या घटकांचाही यामध्ये समावेश केलेला. त्यामुळे सुरुवातीची कायिक वाढ फुटवे ज्याला आपल्याला म्हणता येईल ती अतिशय योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला या स्टार्टर ग्रेडचा कायिक वाढीच्या दरम्यान उपयोग करून घेता येऊ शकतो. दुसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे बूस्टर. ज्यावेळेस जास्तीत जास्त फुटवे फुटलेले असतात आणि खाली कंद निर्मिती व्हायला सुरुवात होण्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये फुटव्यांचं पोषण योग्य प्रकारे करण्यासाठी बूस्टर ही ग्रेड यामध्ये 8% नत्र, 16% स्फुर, 39% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट या तीनही घटकांचा यामध्येही समावेश. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त फुटवे किंवा हळदीमध्ये जर बघायचं झालं तर योग्य प्रकारे योग्य त्या पद्धतीनं आपल्याला पानांची संख्या जी आहे ती योग्य प्रकारे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतरची जी तिसरी ग्रेड आहे ती म्हणजे फ्रूट. 12% नत्र, 5% स्फुर, 27% पोटॅश आणि सोबत 8% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आणि यामध्येही सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आपण अंतर्भूत केलेले आहेत आणि सोबत स्प्रेड, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या खतांमध्ये आपण दिलेला आहे. अशा या स्टार्टर, बूस्टर आणि फ्रूट या खतांमध्ये आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की या तीनही खतांमध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य अंतर्भूत केलेलं असल्यामुळं आपल्याला वेगळी सूक्ष्म अन्नद्रव्य त्या ठिकाणी घेण्याची गरज नाही. सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी गरज आहे ती गरज या खतांच्या माध्यमातून भागवली जाते, पुरवली जाते. त्याचबरोबर या खतांमध्ये नत्र, स्फुरत, पालाश तर आहेच, यासोबत यामध्ये वेगळं स्प्रेडर घ्यायची गरज नाही, वेगळं स्टिकर घ्यायची गरज नाही आणि सोबत आपल्याला ह्युमिक्टंट किंवा ह्युमिक ऍसिडचा वापर करण्याची पण गरज नाही. याचबरोबर
चौथं जे खत आहे ते म्हणजे पीक वन 0:49:32 आणि यामध्ये 49% स्फुरद आणि 32% पोटॅश आपण दिलेलं आहे. ज्या ज्या वेळेस वातावरणामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण होते किंवा रोग सदृश्य परिस्थिती निर्माण होते त्या त्या कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर आपण रोगांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, त्याचबरोबर जर का अतिरिक्त नत्राची उपलब्धता होत असेल तर अतिरिक्त नत्राची उपलब्धता थांबवण्यासाठी प्रामुख्याने या ग्रेडचा वापर करू शकतो. अशा या स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक वॉन्ट अशा या चार फवारणीच्या ग्रेड इस्रायल केमिकल्स लिमिटेडने आपल्याला हळदीसाठी आणि अद्रकासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या ग्रेडचं आणखीन महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की या चारही ग्रेड कीटकनाशकांसोबत, त्याचबरोबर रोगनाशकांसोबत, त्याचबरोबर संजीवकांसोबत कंपॅटिबल म्हणजे सुसंगत आहेत. त्यामुळं आपल्याला एकत्रित कीटकनाशकांची त्याचबरोबर रोगनाशकांची यासोबत फवारणी करता येईल आणि वेगवेगळ्या फवारण्या करण्याचा जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल आणि त्याचबरोबर या फवारण्यांची परिणामकारकता जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये असणाऱ्या स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंटमुळं अतिशय चांगल्या प्रकारे मिळवता येईल. त्यामुळे या फवारणीच्या खतांचा अवलंब आपण शेतकरी बांधवांनी करावा. अशा प्रकारची फवारणीची खतं, ज्याला आपण फक्त आणि फक्त फवारणीची खतं असं पण म्हणतो, त्या खतांची उपलब्धता फक्त आणि फक्त इस्रायल केमिकल्स लिमिटेडनी करून दिलेली आहे. त्यामुळे या खतांचा अवलंब आपण आपल्या हळद आणि अद्रक या पिकामध्ये निश्चितपणे करावा अशी विनंती मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करेन. आता थोडस वेगळ्या विषयाकडे आपण जाऊ, जो की फर्टिगेशन, जे ड्रिपच्या माध्यमातून हळद आणि अद्रकाचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मोस्टली 100% हळद आणि अद्रकाचं उत्पादन हे आता ड्रिपद्वारेच, ड्रिप इरिगेशन आणि ड्रिप फर्टिगेशनद्वारेच घेतलं जात आहे. पण आपल्या सर्व शेतकऱ्यांना हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे आणि आपल्याला हा समजणारा चार्ट, जो की आपण फर्टिगेशन करणारे जे जे शेतकरी आहेत ते नेहमी ही बाब लक्षात घेतात की कंपॅटॅबिलिटी अन्नद्रव्यांची. मग या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं की जो काही स्फुरद आहे तो प्रामुख्यानं झिंक सोबत, त्याचबरोबर कॅल्शियम सोबत, त्याचबरोबर मॅग्नेशियम सोबत कंपॅटिबल जर नसेल तर त्या ठिकाणी झिंक फॉस्फेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट किंवा मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होतं आणि मग या कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि स्फुरदाची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही. म्हणून खतांची निवड करत असताना जी खतं, ज्या खतामधला स्फुरद हा जस्तासोबत, त्याचबरोबर कॅल्शियम सोबत, त्याचबरोबर मॅग्नेशियम सोबत सुसंगत आहे किंवा कंपॅटिबल आहे, अशा खतांची निवड आपण करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारची खतं ही इस्रायल केमिकल्स लिमिटेडने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात आधी आणि ज्यावेळेस आपल्या अद्रकाची उगवण योग्य प्रकारे झालेली असेल आणि सुरुवातीला फुटव्यांची संख्या असेल किंवा हळदींमध्ये सुरुवातीला येणाऱ्या पानांची संख्या जर आपल्याला योग्य प्रकारे घ्यायची असेल किंवा शूट ग्रोथ जर योग्य प्रकारे करायची असेल तर 5:45:5-8 झिंक यामधला 8% झिंक जो चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे तो प्रामुख्यानं आपल्याला मदतीला येतो आणि मग सुरुवातीची वाढ जी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे होण्याला आपल्याला मदत होते. आणि यामधला 45% स्फुरद जो आहे तो प्रामुख्यानं मुलांना बळकटी देतो किंवा जी काही कंद आपण लावलेली असतील त्या कंदाच्या माध्यमातून लवकरात लवकर फुटवे फुटून मुळांची वाढ होऊन त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर उगवण जी आहे ती मिळवण्यामध्ये आपल्याला या 45% स्फुरदाचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि सुरुवातीची सशक्त वाढ करण्यासाठी जस्ताची गरज असते. सशक्त वाढ याच्यासाठी म्हणतोय की कारण झिंक हा प्रामुख्यानं आपल्याला आपल्या अद्रकाची किंवा हळदीची सशक्त वाढ करण्यामध्ये मदतीला येतो. जसं करोनाच्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की जस्ताच्या गोळ्या किंवा झिंकच्या टॅबलेट आपल्याला खाव्या लागल्या, तसं सुरुवातीपासून जस्ताची उपलब्धता जर का आपण हळद आणि अद्रक या पिकामध्ये करून दिली तर अतिशय चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार शक्ती आणि एकंदरीत जे पाण्याचं प्रमाण आहे त्याचबरोबर जी उत्पादनक्षम वाढ आहे ती उत्पादनक्षम वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होण्यामध्ये आपल्याला मदत होते. सायटोकायनिसची निर्मिती असेल किंवा एकंदरीत जिब्रेलिक ऍसिडची निर्मिती असेल ती करण्यामध्ये प्रामुख्यानं झिंक हा आपल्याला कामाला येतो. या ग्रेडमध्ये जर आपण बघितलं तर 5% नत्र आणि पोटॅश पण आपण दिलेला आहे जो की अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे. याचा खताचा पीएच हा 3 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम
प्रति लिटर पाणी या खतामधला नत्र स्फुरद पालाश आणि झिंकचा जर रेशो आपण बघितला तर तो एकास नवास 1:1.6 आणि हे रेशो येणाऱ्या काळात अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत, कारण या रेशोमुळेच प्रामुख्याने आपल्याला नत्र स्फुरद पालाश त्याचबरोबर जस्ताची उपलब्धता ही योग्य प्रकारे होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होते। आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की एक ग्रेड ही एका वेळेसच वापरावी, त्या ग्रेडमध्ये कुठल्याही प्रकारे दुसऱ्या खतांची त्या ठिकाणी मिश्रण करू नये, जेणेकरून ह्या रेशो जे आहेत ते रेशो त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही, त्याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या जस्ताची कमतरता जी काही आपल्या भागामध्ये दिसून येते ती कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा या खताचा अवलंब आपण करू शकतो। त्यानंतरची कायक वाढीसाठीची जी दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे 12:6:22 कॅल्शियम ऑक्साईड अधिक, यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि यामधला कॅल्शियम हा आणि अन्नद्रव्य महत्वाचा, त्याचबरोबर इतर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे या ग्रेडमध्ये दिलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे, कारण कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये जर का कॅल्शियम आपण 70% उपलब्ध करून दिला, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता जर का आपण 30% या प्रमाणामध्ये या कालावधीमध्ये रिकमेंडेड डोसेसच्या प्रमाणामध्ये या प्रमाणात जर आपण का करून दिली तर सुरुवातीची जी कायिक वाढ आहे ती वाढ आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल, ज्याला आपल्याला म्हणता येईल की फुटव्यांची संख्या अद्रकामध्ये किंवा पानांची संख्या हळदीमध्ये आपल्याला म्हणता येईल ती योग्य प्रकारे मिळवण्यासाठी या ग्रेडचा निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो। यामध्ये 12% नत्र नायट्रेट स्वरूपात, 6% स्फुरद, 22% पोटॅश आणि 12% कॅल्शियम कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात सोबत सूक्ष्म अन्नद्रव्य। या खताचा पीएच 3.7, विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी। या खतामधला नत्र स्फुरद पालाश आणि कॅल्शियमचा जो रेशो आहे तो 2:1:4:2 असा दिलेला असल्यामुळे यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सुद्धा अतिशय सहजपणे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते। त्याचबरोबर कॅल्शियमची जी आवश्यकता असते ती कॅल्शियमची आवश्यकता या ग्रेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते, त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट या ग्रेडला अतिशय महत्वाचा बदल करण्याच्या दृष्टिकोनातून या ग्रेडचा विचार आपण करणं आवश्यक आहे। कारण कॅल्शियम नायट्रेट मधनं फक्त नत्र आणि कॅल्शियम आपल्याला मिळतो, पण या ग्रेड मधनं आपल्याला नत्र स्फुरद पालाश सोबत कॅल्शियम आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता होते आणि म्हणूनच आपण या ग्रेडला परिपूर्ण ग्रेड असं म्हणतो। यानंतर अद्रकाची जी पानं आहेत ती पानं जास्त, अद्रकाची किंवा हळदीची जी पानं आहेत ती जास्त लांब झाली पाहिजे, जास्त रुंद झाली पाहिजे, पानांची संख्या वाढली पाहिजे, त्याचबरोबर ती पानं हिरवीगार झाली पाहिजे आणि हिरवीगार झाली की त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढला की मग आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन किंवा इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता होते। आणि म्हणून त्यामध्ये मॅग्नेशियम महत्वाचा, अशी ही मॅग्नेशियम युक्त ग्रेड मॅकफॉस ज्याच्यामध्ये 7% मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात दिलेला आहे, 55% स्फुरद आणि 18% पोटॅश आणि या ग्रेडचा पीएच 3.7, विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी। आणि ही ग्रेड चुनखडीयुक्त जमिनीमध्ये, त्याचबरोबर ज्या ठिकाणी जड पाणी आहे अशा जमिनींमध्ये सुद्धा या ग्रेड मधले सर्व अन्नद्रव्य अतिशय सहजपणे उपलब्ध होतात। तिन्ही ग्रेड अन्नद्रव्यांचा जर विचार केला आपण तर जवळपास 80% अन्नद्रव्य देणारी ही ग्रेड आणि यामधला स्फुरद हा प्रामुख्यानं मुलांना कार्यक्षम बनवण्यामध्ये मदत करतो आणि मुलांना कार्यक्षम बनवलं की त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उचल ही अतिशय चांगल्या प्रकारे होते। आणि 18% जो पोटॅश आहे ती रोगप्रतिकार शक्ती, त्याचबरोबर एकंदरीत पाण्याचं वहन नियमन जे आहे पूर्ण अद्रकाच्या आणि हळदीच्या शरीरामध्ये ते वहन आणि नियमन करण्यामध्ये हा पोटॅश महत्वाचा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचा। यानंतरची जी 5वी ग्रेड महत्वाची आहे ती म्हणजे 0:60:20, याच्यामध्ये सुद्धा 80% अन्नद्रव्य, 60% स्फुरद, 20% पोटॅश। यामधला स्फुरद हा अत्यंत महत्वाचा, कारण पीक वाढीच्या अवस्थेमध्ये ज्या ज्या वेळेस कंदाची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होत असते आणि या कंद निर्मितीच्या कालावधीमध्ये स्फुरदाची आवश्यकता ही त्या ठिकाणी अत्यंत गरजेची असते। आणि या कालावधीमध्ये जर का आपण स्फुरदाची उपलब्धता योग्य प्रमाणात करून दिली तर परत एकदा कंद जो आहे तो वाढीला योग्य प्रकारे लागतो किंवा कंदाचं पोषण हे जमिनीमध्ये योग्य प्रकारे होतं आणि म्हणून यामधला स्फुरद हा महत्वाचा। आणि या ग्रेडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या खताचा पीएच 2.2 आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी, म्हणजे सर्वात कमी पीएच असणारी ही ग्रेड आणि सर्वात जास्तीची विद्राव्यता असणारी
ही ग्रेड आणि या ग्रेडचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत ही ग्रेड कंपॅटिबल म्हणजे सुसंगत आहे, म्हणून या खतासोबत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपण एकत्रित मिसळून देता येतं. उदाहरण घ्यायचंच म्हणलं तर या ठिकाणी उजव्या बाजूच्या जारमध्ये लक्षात येईल की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित या खतासोबत मिसळलेलं असताना सुद्धा अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. यावरनं आपल्या लक्षात येईल की या खतामधलं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि स्फुर पोटॅश हे चारही अन्नद्रव्य पिकांना त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे त्याचं संयुग तयार न होऊ देता उपलब्ध करून दिली जातात. इतर खतांसोबत, इतर कंपन्यांच्या स्फुरदीप्त सोबत जर का कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळण्याचा प्रयत्न केला तर डाव्या बाजूच्या जारमध्ये लक्षात आला असेल की त्याचं संयुग हे कॅल्शियम सोबत होऊन कॅल्शियम फॉस्फेट आणि मॅग्नेशियम सोबत होऊन मॅग्नेशियम फॉस्फेट तयार झाल्याचं आढळून येतं आणि मग या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी होत नाही. यानंतर दुसरी एक अडचण आपल्याकडे होती ती म्हणजे काय की ज्या पोटॅशियम ग्रेड्स आहेत किंवा ज्या गंधकयुक्त ग्रेड्स आहेत त्या पोटॅशियम आणि गंधकयुक्त ग्रेड्स मधून पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे होत नव्हती आणि त्यामध्ये असणारे त्याचे जे रेशो आहेत जसे की 13:045 मध्ये नत्र आणि पोटॅशचा रेशो 1:3 आहे आणि त्याचबरोबर 0:050 या खतामध्ये गंधक आणि पोटॅशचा रेशो हा 1:2.7 आहे आणि हा रेशो प्रामुख्याने त्याला कारणीभूत ठरत होता. आणि मग हा या रेशोमध्ये जर का आपण वाढ केली तर पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता जास्त होईल आणि म्हणून 8:047.7% गंधक ज्याला आम्ही पोटॅशियम प्लस असं म्हणतो या ग्रेडचा उदय झाला. आणि मग यामध्ये जर आपण बघितलं तर नत्र आणि पोटॅशचा रेशो हा 1:6 आणि गंधक आणि पोटॅशचा रेशो हा सुद्धा 1:6 असल्यामुळं पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होते. आणि ज्याला आपण कंद पोषण अवस्था म्हणतो ही कंद पोषण अवस्थेमध्ये कमी प्रमाणामध्ये नत्र, जास्त प्रमाणामध्ये पोटॅश आणि सोबत गंधक हे जर का आपण उपलब्ध करून दिलं तर त्या ठिकाणी कंदाचं पोषण जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे होतं आणि जी पानं थोडीफार हिरवी राहणं आपल्याला मदतीला आवश्यक असतं ती हिरवी राहण्यासाठी सुद्धा या ग्रेडमधला असणारा नत्र त्या ठिकाणी मदत करतो. आणि म्हणून ही ग्रेड 13:045 आणि 0:050 या दोन्ही ग्रेडला अतिशय चांगला पर्याय असा आपल्याला म्हणता येईल. यामध्ये नत्र 8% नायट्रेट स्वरूपामध्ये दिलेला आहे, त्याचबरोबर 47% पोटॅश आणि सोबत 7% गंधक हा ग्रेडमध्ये आणि या खताचा पीएच 2.8 आणि विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी. एकंदरीत जर आपण बघितलं या पाचही खतांचं वैशिष्ट्य तर पीएच अत्यंत कमी, पीक ऍसिडचा 2.2, जास्तीत जास्त पीएच 3.7 आपल्याला आढळून येतो या सर्व खतांमध्ये. आणि जर का आपण विद्राव्यता बघितली तर कमीत कमी 190 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 470 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी विद्राव्यता आहे. आणि सोबत या सर्वच खतांमध्ये हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. त्याचबरोबर जे क्षारांचं प्रमाण असेल किंवा आर्सेनिक, हेवी मेटल्सचं प्रमाण असेल ते अत्यंत कमी ठेवलेलं आहे. आणि या खतांच्या माध्यमातून कशा प्रकारे हळद आणि अद्रकाचं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करावयाचं आहे त्याबद्दलची माहिती मी आता या शेड्यूलच्या माध्यमातून सांगणार आहे. शेड्यूल जसं मी पॉलिसल्फेट हे खत सांगितलं की लागवडीच्या वेळेस 75 किलो प्रति एकर आणि त्यानंतर सुरुवातीची वाढ होत असताना परत एकदा 45 ते 50 दिवसानंतर त्या ठिकाणी 75 किलो प्रति एकर असं 150 किलो पॉलिसल्फेट जर आपण त्या ठिकाणी दिलं तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता सेंद्रिय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होते. आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या तीन अन्नद्रव्यांची गरज 100% या खताच्या माध्यमातून प्रति एकरी भागवली जाते. त्याचबरोबर पोटॅश जो आहे तो अंशतः त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि हे सर्व सेंद्रिय स्वरूपामध्ये. आणि आपल्याला जे या सेंद्रिय स्वरूपामध्ये याची उपलब्धता झाल्यामुळं सुंठेचं प्रमाण असेल किंवा हळदीचं प्रमाण असेल किंवा ओल्या हळदीपासून कच्च्या सुकलेल्या हळदीचं प्रमाण जे आहे ते प्रमाण वाढवण्यासाठी पॉलिसल्फेट या खताचा त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे फायदा करून घेता येईल. त्याचबरोबर फवारणीच्या खतांमध्ये स्टार्टर एकाएक वाढीच्या अवस्थेमध्ये, बूस्टर हे ज्यावेळेस आपल्याला फुटवे फुटायचे आहेत त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला पानांची संख्या वाढवायची आहे त्यावेळेस बूस्टर या खताचा वापर करायचा. त्याचबरोबर फ्रूट या ग्रेडचा वापर ज्यावेळेस कंद निर्मिती होत असते जमिनीमध्ये त्यावेळेस या खताचा वापर आपण करायचा. आणि फ्रूट या ग्रेडचा वापर त्या पूर्ण कंद निर्मितीच्या कालावधीमध्ये आपण केला पाहिजे. आणि 0:49:32 ही ग्रेड मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे
ज्या वेळेस रोगजन्य परिस्थिती शेतामध्ये निर्माण झालेली असते त्या त्या वेळेस आणि शेवटी ज्या वेळेस आपल्याला परिपक्वता होत असते अद्रकाची त्या पक्वतेच्या कालावधीमध्ये आपल्याला या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे असं या जमिनीमधून द्यावयाच्या पॉलिसल्फेट या खताचा वापर आणि फवारणीच्या खतांचा वापर आपण त्या ठिकाणी हळद आणि अद्रक या पिकामध्ये त्या त्या पिकाच्या कायिक वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. यानंतर फर्टिगेशनच्या माध्यमातून मी सांगितल्याप्रमाणे 5:45:5 हे अद्रक किंवा हळद उगवून आल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला योग्य प्रकारे त्याची जोमदार वाढ करून घेणं आवश्यक असतं आणि ती जोमदार वाढ करून घेण्यासाठी 5:45:5 + 8 झिंक या एकाच ग्रेडचा वापर त्या ठिकाणी 5 किलोचे 3 डोस या प्रमाणामध्ये आपण करावा. त्यानंतर 12:6:22 + 12 कॅल्शियम ऑक्साईड ज्याला सुरुवातीची अद्रकाची वाढ ज्याला आपण म्हणतो फुटवे फुटणे किंवा हळदीची वाढ ज्याला आपण म्हणतो पाने त्या ठिकाणी योग्य प्रकारे मिळवणे या कालावधीमध्ये 12:6:22 + 12 कॅल्शियम ऑक्साईडचा वापर आपण त्या ठिकाणी 5 किलोचे 3 डोस या प्रमाणात करावा. त्यानंतर पाने हिरवीगार राहावीत, पानांची लांबी वाढावी, रुंदी वाढावी, जाडी वाढावी, प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढावा यासाठी 0.5518 + 7 मॅग्नेशियम ऑक्साईडचा वापर मुख्य वाढीच्या कालावधीमध्ये आपण करणं आवश्यक आहे आणि सोबत 8:047 + 7% गंधक या ग्रेडचा वापर यासोबत आपल्याला करणं आवश्यक आहे 5 किलोचे 2 डोस. आणि त्यानंतरचा जो शेवटचा अद्रक पोषणाचा कालावधी आहे या अद्रक पोषणाच्या कालावधीमध्ये पीक आवश्यकता असते स्फुरदाची आणि ती स्फुरदाची उपलब्धता करून घेण्यासाठी पेकासीड या खताचा वापर 5 किलोचे 3 डोस आणि सोबत फर्टीफ्लो पोटॅशियम प्लस 5 किलोचे 2 डोस याप्रमाणे जर आपण उपयोग केला तर अतिशय चांगल्या प्रकारे अद्रकाचं आणि हळदीचं उत्पादन हे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा प्रकारे या खतांचा वापर हा आपण आपल्या अद्रक आणि हळद या पिकामध्ये करावा. यानंतर जर काही प्रश्न असतील कीटकनाशकांच्या बाबतीत किंवा कीड व रोग नियंत्रणाच्या बाबतीत तर ते प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. मला वाटतंय या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हळद आणि अद्रक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल या एवढी माहिती आपल्याला देणं गरजेचं होतं ती माहिती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे इस्रायल केमिकल्स लिमिटेड त्याचबरोबर कृषक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यातर्फे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम माझं सादरीकरण मी संपवतो. आता जर का आपले प्रश्न असतील तर ते प्रश्न राहुल यांना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी घ्यावेत प्रामुख्याने कीड आणि रोग नियंत्रणाच्या बाबतीतले किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीतले सुद्धा. जयवंत शिंदे यांनी प्रश्न विचारलाय खते कोठे भेटतील. मला वाटतंय या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही आपण खाली पट्टी येत आहे त्या पट्टीमध्ये माझा नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवरती जर का आपण संपर्क साधला आणि आपण आपलं ठिकाण सांगितलं तर त्या ठिकाणी नेमकेपणानं कुठं खतं उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती मला देता येईल. माझा नंबर 88 88 85 91 या नंबरवरती आपण फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण आपली विचारणा करू शकता. राऊत साहेब धन्यवाद आपण प्रशंसा केल्याबद्दल. रोहिदास गोराडे यांनी प्रश्न विचारलाय की कोणत्या वेळी कोणती फवारणी द्यावी, महागडी औषधी फवारणी करणं योग्य आहे का. तर मी आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे जेवढी काही फवारणीच्या खतांची फवारणी आपण करणार आहात आज मितीला जे काही आपण सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं घेताय किंवा त्यांचा वापर करताय ती सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं वेगळी घेण्याची गरज त्या ठिकाणी नाही. सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त या फवारणीच्या खतांचा वापर जर आपण केला तर त्यामधनं सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची आणि सोबत नत्र स्फुरद पालासचा उपयोग त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होईल. त्याचबरोबर या खतांसोबत कम्पॅटॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो सुसंगतपणा तो सुसंगतपणा या खतांचा कीटकनाशकांसोबत आणि रोगनाशकांसोबत असल्यामुळं आपल्याला कीटकनाशकांची आणि रोगनाशकांची परिणामकारकता सुद्धा वाढवण्यामध्ये या सर्व खतांचा उपयोग अतिशय चांगला होईल. कारण यामध्ये असणारं स्प्रेडर स्टिकर आणि ह्युमेक्टंट हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कामाला येईल. म्हणून जे बेस आहे जे बेसिक आहे ते बेसिक न सोडता
आपण बऱ्याच गोष्टींचं एकत्रित वापर करण्याचा प्रयत्न करतो, तो जर का वापर आपण टाळला तर मला वाटतंय बराचसा खर्च जो आहे तो आपण कमी करू शकतो. आणि खर्च करत असताना कुठल्याही गोष्टींवरती त्याची सर्वात आधी माहिती योग्य प्रकारे करून घेणं आवश्यक आहे. आणि जर का माहिती नसेल तर आमच्यासारख्यांना किंवा आपल्या जवळ असणारे जे कृषी अधिकारी आहेत त्यांना निश्चितपणे विचारा, ते चांगला सल्ला निश्चितच आपल्याला देतील. त्यामुळं कुठल्याही गोष्टींवरती डोळे झाकपणे विश्वास न करता प्रत्यक्ष जे विज्ञान आहे त्या विज्ञानाची माहिती करून मगच खतांचा किंवा औषधांचा वापर योग्य प्रकारे केला तर मला वाटतं हे जे काही अडचणी आहेत महागडी महाग होणं किंवा न परवडणं ते आपल्याला योग्य प्रकारे परवडेल एवढं नक्की. हळदीमध्ये जो करपा आहे तो करपा जर आपल्याला हळदीमध्ये असेल किंवा अद्रकामध्ये असेल तर कर्पाजन्य रोग हा प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी आढळून येण्यामागचं कारण जे असतं ते म्हणजे वातावरणामधील आर्द्रता. ज्या ज्या ठिकाणी वातावरणामधील आर्द्रता ही जास्त वाढलेली असते त्या त्या वेळेस अशा प्रकारच्या करप्याचा प्रादुर्भाव हा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि हा करपा जो आहे तो जर का आपल्याला रोखावायचा असेल तर त्या ठिकाणी मँकोझेप 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला हा करपा जो आहे तो बुरशीजन्य करपा त्याचा रोकथाम आपल्याला करता येईल. त्याचबरोबर हळदीमध्ये सुद्धा आपल्याला जे डाग दिसून येतात पानांवरती त्या डागाचं जर नियंत्रण करायचं झालं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मँकोझेप 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ते 3 ग्रॅम या बुरशीनाशकांचा वापर हा त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा वापर जर आपण केला तर आपल्याला या करप्यापासून योग्य ते नियंत्रण घेता येऊ शकेल. आणि सोबत फवारणीच्या खतांचा वापर करा जेणेकरून आपल्याला आपली फवारणी जी आहे ती अतिशय परिणामकारक करता येईल. आल्याची पानं पिवळी पडत आहेत त्यावर काय उपाय आहे? तर आल्याची पानं पिवळी पडण्यामागचं कारण जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता जर असेल तर आल्याची पानं आपल्याला पिवळी दिसून येतील. किंवा जर का फेरसाची कमतरता असेल तरी पण आपल्याला आल्याची पानं पिवळी पडून दिसतील. तर जर का आपली खालची पानं पिवळी पडलेली असतील तर त्या ठिकाणी मॅग्नेशियम अन्नद्रव्यांची कमतरता आहे असं समजावं. आणि जर का वरची पानं पिवळी पडत असतील तर त्या ठिकाणी फेरसाची कमतरता आहे असं लक्षात घ्यावं. आणि त्या ठिकाणी मॅग्नेशियम किंवा फेरसयुक्त खतांची फवारणी असेल किंवा जमिनीमधून मॅग्नेशियम किंवा फेरस या खतांचा वापर हा त्या ठिकाणी करावा. त्याचबरोबर जमिनीमध्ये जर जास्तीचा बोलावा झालेला असेल तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करून आपल्याला जर का बुरशीजन्य रोगांमुळे ह्या पानांमध्ये आपल्याला पाणी पिवळं पडत असताना दिसत असतील तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे आपल्याला या ट्रायकोड्रमाचं ड्रेंचिंग हे या कालावधीमध्ये करणं फायद्याचं ठरेल. त्यामुळे तशा पद्धतीने केलं तर आल्याची पानं जी पिवळी पडत आहेत ती पिवळी पडण्यापासून आपण थांबवू शकतो. भाऊसाहेब बोर्डे यांनी प्रश्न विचारलाय की निमॅटोड साठी प्रामुख्यानं जे काही निमॅटोडचा प्रादुर्भाव ज्या ज्या ठिकाणी होत आहे अशा ठिकाणी सुरुवातीला आंतरपीक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मी असं म्हणेन की झेंडूचा आपण वापर करावा. त्याचबरोबर निमॅटोडचा जर का प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 2 किलो ट्राय तो सर्वसाधारणपणे 2.5 किलो शेणखतासोबत मिसळून जर त्या ठिकाणी दिला तर या ट्रायकोडर्माच्या मदतीनं आपण या निमॅटोडचा नियंत्रण हे त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर फोरेट जे आहे त्याचा वापर 10 किलो प्रति एकर याप्रमाणे केला तरी पण त्यापासून आपल्याला थोडंफार नियंत्रण ही निमॅटोड्स त्या ठिकाणी मिळतं. त्यामुळे याचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. गणेश पाटील आष्टीकर, खत पाणी फवारणी व्यवस्थापन चार्ट मिळेल का? निश्चितच मिळेल. मी जो आत्ता प्रेझेंटेशन करत असताना जो चार्ट आपल्याला दाखवला तो चार्ट प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी कामाला येईल. परत एकदा मी या ठिकाणी त्या चार्टची उपलब्धता करून देतो. त्या चार्टचा आपण स्क्रीनशॉट सध्या स्थितीमध्ये घेऊ शकता आणि नंतर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही हाय केलं तर हे जे शेड्यूल आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी
आपल्याला उपलब्ध करून देईल. जसं की आता दाखवत असताना मी फवारणीच्या खतांचं शेड्यूल या ठिकाणी दाखवलेलं आहे, त्याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याचबरोबर जे फर्टिगेशनचा चार्ट आहे, त्या फर्टिगेशन म्हणजे विद्राव्य खतांचा वापर ड्रिपद्वारे करावायचा जो चार्ट आहे, तो पण मी या ठिकाणी दाखवलेला आहे. या चार्टचा वापर आपण आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये करू शकता. अद्रक पिकामध्ये झेंडूचा वापर हा प्रामुख्यानं ज्या ज्या वेळेस आपण अद्रक लागवड करणार आहोत, अद्रक लागवड केल्याच्या नंतर उगवून आल्याच्या नंतर आपण झेंडूची लागवड त्यामध्ये करू शकतो, जेणेकरून जे काही निमॅटोड्स असतील त्याचं नियंत्रण करण्यामध्ये त्या ठिकाणी त्याची मदत होईल. त्याचबरोबर त्याची पडणारी जी सावली आहे, त्या सावलीमधनं पण आपल्याला उत्पादन हे अतिशय चांगल्या प्रकारे, म्हणजे कायिक वाढ जी आहे ती योग्य प्रकारे करण्यामध्ये मदतीला येईल. आणि याचा प्रामुख्यानं जसं आपण म्हणतो की लागवड करत असताना 15-15 इंचांवरती जे आपण लागवड करतो त्याच्यामध्ये थोडंसं 15 इंचांवरती सेंटरला जर का आपण या झेंडूची लागवड केली तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल. तेजस्विनी दळवी यांनी एक प्रश्न विचारला या ठिकाणी की आल्यामध्ये जे मर रोग आहे त्याचं आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रण करता येईल. तर त्या दृष्टीनं प्रामुख्यानं मी आपल्याला सांगितलं की कंदकूज ज्या ज्या ठिकाणी होत असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो, किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल कंदकूज झाल्यामुळं आपली झाडं ही वाळत चाललेली किंवा त्या ठिकाणी मरत असलेली आपल्याला दिसून येतील. त्यासाठी मेटॅलॅक्सिल 8% आणि त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मँकोझेब आहे अशा या म्हणजे फंगिसाईडचा वापर 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर का आपण केला तर त्या ठिकाणी आपल्याला या मर रोगावरती नियंत्रण करता येईल. सोबत जेव्हा आपण आले लागवड किंवा हळद लागवड करत असतो त्यावेळेस जर का आपण 22 इंची प्रक्रिया करून त्या ठिकाणी लागवड केली तर यापासून आपल्याला ते योग्य प्रकारे त्याचं नियंत्रण करता येतं. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा जो आहे तो आपण जर का 5 किलो प्रति एकर याप्रमाणे या मर आलेल्या अद्रक पिकामध्ये जर वापरला तर त्या ठिकाणी आपल्याला यावरती नियंत्रण हे त्याच्या माध्यमातून सुद्धा करता येईल. मुरगळा हा जो प्रकार आहे तो मुरगळा प्रकार प्रामुख्यानं जो आपल्याला म्हणता येईल की एकतर कॅल्शियमच्या कमतरतेनं मुळ असेल, किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की मॉलिब्डेनम किंवा कॉपर या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतो. त्यातल्या त्यात कॉपर या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मुरगळा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं कॉपर सल्फेटचा वापर हा फवारणीच्या माध्यमातून आपण करू शकता. किंवा जर आपल्याला किडींमुळं हा प्रादुर्भाव झालेला असेल, जसं की आपल्याला म्हणू शकतो आपण की शेंडेआळी असेल किंवा पानं गुंडाळणारी आळी असेल, तर त्यामध्ये आपण डायक्लोरोवासचा वापर आपण 10 मिली प्रति लिटर पाणी किंवा कार्बारील 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर का आपण केला तर आपल्याला या पाणी गुंडाळणाऱ्या आळीवरती नियंत्रण करता येईल. झेंडूची लागवड मी म्हणल्याप्रमाणे संपूर्ण अद्रक उगवून आल्याच्या नंतर जे अद्रकामध्ये अंतर आपल्याला दुसरे एकदम सेंटरला जे काही अंतर मिळत असेल बेडवरती त्या ठिकाणी आपण झेंडूची लागवड करू शकता. त्यामधनं आपल्याला या निमॅटोडचं नियंत्रण हे प्रामुख्यानं करता येऊ शकतं. किंवा आजकाल आपल्याला जे मी आत्ता त्यासाठी जे नियंत्रणासाठी जे औषधं सांगितली त्याचा पण आपल्याला वापर त्या ठिकाणी करता येईल. ट्रायकोडर्माचा वापर प्रामुख्यानं त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरेल.
एवढंच मी या ठिकाणी सांगेन किंवा 48 ग्रॅन्युल्स आपण वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. फुटवे फुटण्यासाठी सर्वात महत्वाचं जे अन्नद्रव्य असतं ते म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की कॅल्शियम. जेवढे जास्त फुटवे आणि जेवढी जास्त कॅल्शियमची उपलब्धता सुरुवातीच्या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये आपण करून द्याल तेवढी जास्त फुटवे आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. आणि या कॅल्शियम सोबत स्फुरदाची उपलब्धता ही योग्य प्रकारे झाली पाहिजे आणि वरती पानं हिरवीगार राहण्यासाठी नायट्रोजन आणि मॅग्नेशियम याचाही बॅलन्स आपल्याला करता आला पाहिजे. पण सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे कॅल्शियम आणि सोबत स्फुरद हा आपल्याला प्रामुख्याने जास्त फुटवे काढून देण्यासाठी मदतीला ठरेल. आणि त्याचबरोबर झिंक जो आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी मदतीला येऊ शकतो. त्यामुळे झिंक कॅल्शियम आणि स्फुरद अशा ग्रेडचा वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. जसं 5:45, 5:8 झिंकचा जर वापर केला आपण तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे फुटवे मिळतील. आणि सोबत 12:22 कॅल्शियम ऑक्साईड याचा वापर केला तर कॅल्शियमची आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होऊन फुटवे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळतील. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पिवळेपणा का येतो, कारण मॅग्नेशियमची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही. आणि जेव्हा जेव्हा मॅग्नेशियमची उपलब्धता योग्य प्रकारे होत नाही त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला पाने ही पिवळी पडलेली दिसून येतात. आणि मग पाने पिवळी पडली की त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची निर्मिती किंवा अन्नाची निर्मिती ही प्रक्रिया त्या ठिकाणी थांबली जाते. आणि प्रकाश संश्लेषण हरितद्रव्य संश्लेषण त्या ठिकाणी थांबलं की जमिनीमधून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही थांबली जाते. त्यामुळे मॅग्नेशियमचा उपयोग ज्या ग्रेडमधला मॅग्नेशियम हा कॅल्शियम सोबत त्याचबरोबर सुस्फुरदासोबत सुसंगत आहे अशा ग्रेडचा वापर जर केला तर आपल्याला अशा प्रकारे जी पानं पिवळी पडणं असेल त्यावरती नियंत्रण हे निश्चितपणे घेता येईल. गौरव भोसले साहेब, ICLचं शेड्यूल निश्चितपणे आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. त्या शेड्यूलचा वापर आता जे स्क्रीनवरती नंबर येत आहे त्या नंबरवरती आपण हाय जर केलं तर त्या माध्यमातून आपल्याला या शेड्यूलची उपलब्धता करून देण्यात येईल. मुरगळासाठी जर जसं आपण विचारलंय तर प्रामुख्यानं कॉपरयुक्त आपली कुठलीही ग्रेड नाहीये अन्नद्रव्यांच्या बाबतीत जर विचाराल तर. प्रामुख्यानं यासाठी तुम्हाला कॉपर सल्फेट या खताचा वापर वेगळ्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. भोसले साहेब, सर्वसाधारणपणे प्रवीण बोठिंगे साहेब आपल्याला एक विनंती आहे की जेव्हा जेव्हा मिरची या पिकाचा एकंदरीत कालावधी जर आपण बघितला तर सर्वसाधारणपणे 120 दिवसाचा कालावधी ते 150 दिवसाच्या कालावधीपर्यंत आपण मिरची या पिकाचं त्या ठिकाणी प्रामुख्यानं उत्पादन घेत असतो. आणि हा कालावधी प्रामुख्यानं जेव्हा आपली हळद जी आहे ज्यावेळेस जास्त सावलीची आवश्यकता असते त्या कालावधीमध्ये त्याची कायिक वाढ ही झालेली पाहिजे. आणि मिरची ही सुरुवातीला योग्य प्रकारे उगवण झाल्याच्या नंतर किंवा जर का आपण हळद किंवा अद्रकाची लागवड करत आहोत त्यावेळेस पण करू शकतो किंवा नंतर पूर्ण हळद किंवा अद्रक उगवून आल्याच्या नंतर शेवटच्या कालावधीमध्ये म्हणजे हळद अद्रक पूर्ण उगवून आल्याच्या नंतर 2-3 महिन्यानंतर जरी आपण या मिरचीची लागवड त्या ठिकाणी केली तर त्याचा फायदा हा निश्चितपणे आपल्याला चांगला होऊ शकतो सावली देण्यामध्ये. धन्यवाद भोसले साहेब. मला वाटते सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न आता या ठिकाणी संपलेले आहेत. परत एकदा मी इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं, कृषक ॲपच्या वतीनं, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मनोहर येवले साहेब, कंदपूजीवरती मी उपाय सांगितलेला आहे.
तरी आपण पूर्ण जर का आपण हा वेबिनार परत ऐकला तरी पण जाता जाता आपल्या माहितीसाठी सांगतो की कंदकूज यावरती प्रामुख्याने आपल्याला मेटालॅक्झिल 8% किंवा त्यासोबत मॅनकोझेब 64% असणारं जे काही फंगिसाइड आहे त्याचा वापर आपण त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला याचं कंदकुजीवरती योग्य प्रकारे नियंत्रण मिळू शकतं. किंवा ट्रायकोडर्माचा वापर प्रति एकरी 5 किलो याप्रमाणे शेणखतासोबत मिसळून जर त्याचा वापर केला तर त्यामधनं पण आपल्याला कंदकुजीवरती नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकत. सर्व शेतकऱ्यांचे परत धन्यवाद. आणि यानंतर चा जो कार्यक्रम आहे कृषक ॲप सोबत तो 23 तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये ऊस अन्नद्रव्य व्यवस्थापन यावरती आपल्या सर्वांना मी मार्गदर्शन करण्यासाठी परत हजर होणार आहे. परत एकदा कृषक ॲपचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. राहुल यांचे त्याचबरोबर तेजस्विनी मॅडम ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि सोबत कृषक यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि कृषी विज्ञान केंद्राचेही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांची अनुमती घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.